नवी मुंबई नेटवर्क। सर्वांचे लाडके आणि ज्यांनी या भूमिपुत्रांसाठी उभ्या महाराष्ट्रासाठी आपल्याला नेतृत्व देऊन बरेचसे प्रश्न मार्गी लावले आणि खऱ्या अर्थानं आपली अस्मिता जागृत केली, त्या दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याकरता आणि त्याचबरोबरीनं प्रकल्पग्रस्तांचे बरेच प्रश्न आहेत। मगाशी नंदराज मुंगाजी आपल्या 27 गावचे प्रकल्प कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं की 25 प्रश्न हे शिडकोमध्ये मांडले, त्यांनी मंजूर करायचं ठरवलं, पण आत्ताच्या भाषणामध्ये म्हटलं की या 3-4 महिन्यामध्ये त्यातला एकही प्रश्न सुटला नाही। असे अनेक प्रश्न आपले आहेत, प्रलंबित प्रश्न, ते सोडवण्याच्या दृष्टीनं आज आयोजित केलेल्या शिडको घेराव मोर्चा विविध स्तरावर विविध प्रकारे आपण आजचा कार्यक्रम करतोय। दिबा पाटील साहेबांचा स्मृतिदिन आहे 9वा आणि त्या स्मृतिदिनानिमित्तानं ह्या आयोजित केलेल्या मोर्चाचं घेरावाचं अध्यक्षपद सांभाळणारे आपणा सर्वांचे समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, लोकनेते माजी मंत्री माननीय गणेश नाईक साहेब, दुसरे आपले माजी मंत्री आणि माजी खासदार माननीय जगन्नाथ पाटील, त्याचबरोबर माजी खासदार संजीव नाईकजी, आमदार मंदाताई, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले श्रीयुत भूषण पाटील, स्टेजवर उपस्थित असलेले श्रीयुत केणी, सर्व लोकप्रतिनिधी, महापौर, माजी महापौर, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, नगरसेविका आणि हजारोच्या संख्येनं उपसरलेल्या माझ्या भूमिपुत्र बंधूनो आणि भगिनीनो, खरं इथून नजर लावतोय पार पलीकडच्या रस्त्यापर्यंत फक्त आपले आंदोलक एक आंदोलक दिसत आहेत। प्रचंड मोठ्या संख्येने इथं आपण आलेले आहोत, आपण ज्या पद्धतीने आलेलो आहोत आणि जे आपला उद्देश आहे तो उद्देश साध्य केल्याशिवाय आपण इथं थांबणार नाही। सर्व वक्त्यांच्या भाषणामध्ये आपण ते ऐकलं, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये मनामध्ये तोच एक विचार आहे की काय तर नाही, दिबा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला लागलंच पाहिजे आणि दुसरं विविध प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत, विशेष करून गावठाण विस्ताराचा आपला प्रश्न आपण घालतोय, नोकऱ्यांचा धंद्याचा असे अनेक प्रश्न आहेत आणि सर्वांना आपल्याला माहिती आहे कल्पना आहे आणि हे सर्व प्रश्न सोडवण्याकरता कमिटीच्या नेतृत्वाखाली आपण पद्धतशीरपणाने चाललो। आज सुद्धा पावसाने आपल्यावर कृपा केली, आपली ही मीटिंग होण्याकरता पाऊस थांबला, चला ह्यांची मीटिंग महत्त्वाची आहे आणि त्याची वरुण राज्याची कृपासुद्धा आपल्यावर आहे, पाऊस आपल्याला हवा आहे, पण आजच्या दिवसाला त्यांनी मात्र सुट्टी घेतली कारण आपल्याला आपला हा उद्देश जो आहे तो सफळ व्हायला पाहिजे। मित्रांनो, लढाई तर आपल्याला आर पार करायची आहे, दिबा पाटील साहेबांचं नाव मिळेपर्यंत आणि आपले विविध प्रश्न जे आहेत ते सुटेपर्यंत ही लढाई करायची आहे। प्रश्नांची गणती कमिटीने केलेली आहे, पण हे सर्व प्रश्न इथं प्रत्येकानं भाषणामध्ये मांडण्यापेक्षा आम्ही ठरवलंय आपल्या सर्वपक्षीय कमिटीची जी मीटिंग होईल सरकारच्या बरोबर बसू, सिडकोच्या बरोबर बसू, त्याला पॉईंट टू पॉईंट एकेका विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या ज्या मागण्या आहेत पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जे अडीअडचणी 12.5% असेल, 22.5% असेल, आणखीन काय सुविधा असतील या सगळ्या आपल्याशी बसून आपलं समाधान होईपर्यंत त्या होईपर्यंतच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्यांच्या पुढे ठेवून त्या सर्व सोडून घ्यायच्या आहेत आणि आपलं ते उद्दिष्ट घेऊन आपण चाललो। आपलं उद्दिष्ट शिडकोवर घेराव घालून त्यांना बंदिस्त करायचं नाही, आपल्याला रस्ता अडवायचा नाही आहे, आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाही, आपलं उद्दिष्ट आहे आपले सर्वांचे नवी मुंबईतील आणि आजूबाजूच्या ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली या भागातील सर्वांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठी आपण आलोय। मागच्या वर्षी आपला दणका दाखवला, यावर्षी आम्ही सांगितलं आम्हाला काय पाहिजे त्यांना माहीत झालंय,
आणि ते बाहेर झाले त्यांनी करून घ्यायला पाहिजे, तिथपर्यंत आम्ही मागं हटणार नाही. पण आपण येतोय म्हटल्यानंतर शिडकोचा एमडी आजारी पडला. आज शिडकोचा एमडी तिथं आलेला नाही, आपल्या धसक्यानंच नुसता आजारी पडला. आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय, गेल्या वर्षी निवेदन दिलं, दरवर्षी आम्ही काही निवेदन देणार नाही. आमच्या गेल्या वर्षीच्या निवेदनामध्ये ज्या मागण्या केल्या, दीपा पटेल साहेबांचं नाव द्यावं आणि प्रक्रिया सुरू व्हावेत, तर याकरता आज आपल्याला काही निवेदन घेऊन आम्ही कुणी जाणार नाही. आणि तशा दृष्टीने त्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे, आमचा तो हक्क आहे. आणि तशा दृष्टीने म्हणून आज आपण इथे जपलेले आहोत. मला कल्पना आहे की चांगला जरा वारा पण आपल्याला येतोय, नाही तर इतक्या उन्हामध्ये आपल्याला अवघड झालं असतं. त्यामुळे आम्ही आमची भाषणंसुद्धा थोडक्यात आटपत आहोत आणि करत आहोत. आज 2-3 भाषणं आपली फक्त नेत्यांची राहिलेली आहेत, ती होणार आहेत. पण आपला एकच निर्धार आहे, आमचे प्रश्न सुटेपर्यंत आम्ही इथं येणार आणि शिडकोचा कारभार किंवा सरकारला चांगलं बांधून ठेवणार आणि अशा प्रकारे हे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आपण एकत्र याचा प्रयत्न करूया. त्याला खात्री आहे हे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दिवा पाटील साहेबांचा जे जे कार्य करतच आपल्याला हे प्रश्न सोडून घ्यायचे आहेत. हे सर्वांचं तत्व त्या मानानं तुम्हाला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डू यू अस्पायर टू अपग्रेड युअर लिव्हिंग with Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower.